राजकारणामध्ये पक्षनिष्ठा अत्यंत महत्त्वाची असते, अर्थात काही नेते बदलती हवा पाहून पक्ष आणि निष्ठा सुद्धा बदलत असतात. मात्र पक्षनिष्ठा काय असते, पक्षाला मदत करण्यासाठी किती त्याग करावा लागतो हे आता तुम्हाला हा रिपोर्ट पाहून नक्कीच लक्षात येईल. शिवसेनेत असताना दीपक केसरकरांनी पक्षासाठी त्यांची प्रॉपर्टी विकली. पक्षासाठी प्रॉपर्टी विकणारा नेता पहिल्यांदा सगळ्यांनी पाहिला, कारण पक्षाच्या बळावर प्रॉपर्टी जमा करणारे नेते आतापर्यंत मतदारांनी पाहिले. पण पक्षासाठी प्रॉपर्टी विकणारे दीपक केसरकर हे पहिले नेते असावेत. मात्र आता ठाकरे गटाकडून होणारे खोके हा उल्लेख त्यांच्या मनाला लागलाय. 2014 दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी त्यांना कुणाची ऑफर होती आणि ती ऑफर नाकारून दीपक केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश का केला याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. ज्यावेळेला दुसऱ्या पक्षात जायचं होतं त्यावेळेला मला सगळ्यात मोठी संधी भाजपमध्ये होती. आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता, तो सोडून मी शिवसेनेमध्ये गेलो. का गेलो? बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो ना. आम्हाला खोके म्हणता, तुमच्यासाठी किती खर्च केलेला, माझ्या प्रॉपर्टीज विकलेल्या आहेत तुमच्या पक्षाला मदत करताना. कोणाला खोके म्हणता? कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा दीपक केसरकरांनी शिवसेनेसाठी प्रॉपर्टी विकल्याच्या दाव्याची ठाकरे गटाकडून खिल्ली उडवण्यात आली. 2014 राज्यातलं परिवर्तनाचं वारं ओळखून दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचा टोला ठाकरे गटानं लगावला. पक्षात फक्त 8 वर्ष राहिलेल्यांच्या तोंडी पक्षनिष्ठेची भाषा शोभत नाही अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आम्ही तर त्या ठिकाणी आम्ही सगळे शिवसैनिक जे आहेत स्वतःच्या भाकरी बिकरी खाऊन त्या ठिकाणी त्याने प्रचार करूया केला, सगळीकडे गेलो, सगळीकडे जातो. शिवसैनिकांची ही एक ओळख आहे की खरोखर, आणि ते कधी म्हणत नाही की बाबा आम्ही हे करतो. पक्षासाठी प्रॉपर्टी विकून दीपक केसरकरांनी त्यांचा त्याग दाखवून दिला. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी घाऊक राजकीय पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना दीपक केसरकरांनी एक प्रकारे धडा शिकवला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र या विषयावर ठाकरे गटानं वेगळी भूमिका घेतल्यानं राजकीय वाद सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.